आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर 250 अधिक पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात सहभागी झाले. यानिमित्ताने ठाकरेंनी शिंदेचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे पालघरमध्ये सत्ताधारी पक्षाला खिंडार पाडले एवढं नक्की. लढणारं सैन्य माझ्यासोबत असल्याने राजकारणातील गद्दारांना गाडायला मला वेळ लागणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सरकारचा देखील खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले पाहूयात. आपल्या सर्वांचं मातोश्री आणि शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो आणि मला आज बोलण्यापेक्षा तुमच्या सर्वांकडे बघण्यामध्ये जास्त मजा येते. एका बाजूला आता हे सगळे लोक तिकडे गेले तापमान मी येणार आहे तिकडे बाहेर येऊन उभा राहणार आहे. त्याचबरोबर आई एकवेरेच्या टोप्या मी नुसत्या टोप्या नाही म्हणते छत्र आहे आई एकवेरेचं. कारण तिथेच पुढे आपण ही लढाई लढू शकतो आणि मला खात्री आहे की आपण जिंकणार. आज हरिश्चंद्रजी शिवसेनेत आले. एक गोष्ट प्रामाणिकपणे मी मान्य करतो की थोडंसं पालघर भागाकडे माझ्याकडनं दुर्लक्ष झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र फिरताना पालघरमध्ये थोडं येणं माझं कमी झालेलं आहे. एक पोटनिवडणूक आपण लढलो होतो लोकसभेची, त्याच्यानंतरची लोकसभा झाली ती आपण जिंकलो. आता परत येणारी लोकसभा आपल्याला आपला भगवा जेंडा तिकडे कायम ठेवायचा आहे, परत फडकवायचा आहे. आणि मी आतमध्ये बसलो होतो तेव्हाच जाहीर केलेलं आहे आणि त्यांच्याशी बोलले ते तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर मी पालघर मतदारसंघाचा पूर्ण एक गाठीभेटीसाठी दौरा करणार. अनेक विषय आहेत, वाढवण असेल, आणखीन काही असेल, आदिवासींचे प्रश्न आहेत. शेवटी जनतेला काय पाहिजे हे राज्यकर्त्यांना कळत नसेल तर जनतेचा आवाज त्यांच्या कानापर्यंत कसा पोचवायचा हे शिवसेनेला चांगलं कळतं. त्यानिमित्ताने मला राहीजी तुम्हाला खास धन्यवाद देईल. तुम्ही मला त्यांची काय ओळख करून देण्याची गरज नाही. एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि या पत्रकार म्हटल्यानंतर तशा कोणत्याही पक्षाच्या बाजूने लिहिणाऱ्या त्या नाही आहेत. त्यांची भूमिका सडेतोडपणाने जे त्यांना पटेल तेच निर्भीडपणाने मांडणाऱ्या त्या एक पत्रकार आहेत. असे पत्रकार हल्ली खूप कमी राहिलेले आणि त्या जेव्हा इकडे आल्यात आणि या प्रवेशाच्या निमित्ताने आशीर्वाद देत आहेत मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट. आता सगळे जे काही गोंधळाचं वातावरण देशामध्ये आहे मी येऊन जाहीर सभा घेईन त्या जाहीर सभेत तर बोले ना, पण मी कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही, मी वृत्तीच्या विरुद्ध आहे. आणि आपल्याला ही समोर दिसत असलेली हुकुमशाही ही आत्ताच जर का तोडून मोडून टाकली नाही मग पुन्हा आपल्याला कधी मान डोकंवर काढता येणार नाही. सर्वसामान्य माणूस त्याला कोणाचा तरी गुलाम बोलून द्यावं लागेल. गुलामगिरी मला मान्य नाही आणि मी तुम्हालाही कोणाला गुलाम होऊ देणार नाही म्हणून मी लढायला उतरले. असं जास्त मोठं काही भाषण करणार नाही पण लवकरात लवकर पालघरमध्ये तुम्ही ठरवा वेळ ठिकाण सगळं तुम्ही ठरवा. मी सभेला येतो आणि मग तिथे संपूर्ण पालघरसाठी जे मला माझ्या मनात आहे ते मी बोलल्याशिवाय राहणार नाही. आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या मगाशी तुमच्या सभेशी बोलत आहे पालघर मतदारसंघाचे आता ती उपाधी सुद्धा कोणाला वापरायची. सगळ्या लोकांना राजकारणात जाणण्यासाठी अनेक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपले शिवसेने देत आहेत हे फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की हे सगळं असं जगणारं सैन्य माझ्यासोबत आणल्यानंतर या राजकारणातल्या गद्दारांना गाळ्याला मला काही वेळ देणार नाही. सगळ्यांना शुभेच्छा देतो, सगळ्यांचं स्वागत करतो.